बसल्या बसल्या माझ्या डोक्यामध्ये एक रूपक आलं की ज्यावेळेला आपण देवळामध्ये जातो त्यावेळेला बाहेर दुकानावर असतात ते पेढे असतात आणि ते देवळात गेल्यानंतर प्रसाद होतात पेढे देताना आपण म्हणतो पेढे दे आणि प्रसाद देताना म्हणतो की हा प्रसाद तर एका मिनटामध्ये पेड्याचा प्रसाद होतो तसं रिवी खरं म्हणजे एक कापड पण त्या कापडाचा तिरंगा झाला की त्यातून छाती फुलते हातामा घेतल्यानंतर हा माझ्या देशाचा तिरंगा आहे असं त्या तिरंग्याचं महत्त्व आहे ते तिरंग्याचं महत्त्व प्रामुख्याने जी अठरा ते पंचवीस या वयोगटातली पिढी आहे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज किती माहिती आहेत त्यांना ते आता ज्यांनी शिरीष मेहतांचा उल्लेख केला बाबूगणींचा उल्लेख अनेक वेळेला येतो पण असे बारीक बारीक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती आहेत पण त्यांच्या क्रांतिकारी मार्गाला अवलंब करणारे क्रांतिसिय नाना पाटील कोणाला किती जणांना माहिती आहे की त्यांनी अक्षरशः प्रति सरकार निर्माण केलं होतं पत्री सरकार त्याला म्हणायचं हे कधी कळणार आणि ते कळण्याचा हा सगळा उपक्रम आहे केवळ तिरंगा फडकवण्याचा नाही